केटीवी न्यूज के स्वागत नानु रूपिणी नाग। केंद्र कृषि कायदे विरुद्ध रैतरु नडेसुत्तिरुव हेद्दारी तडे प्रतिभटने राज्यद्यंत तीव्र स्वरूप पड़ेदुकोंडिद्दु साविरारु रैतरु गुंपु गुंपागि हेद्दारिगे नुग्गि प्रतिभटने नडेसिद्दारे। बेंगळूरु मैसूरु मंड्य चामराजनगर कोप्पळ हुब्बळ्ळि रायचूरु बेळगावि बीदर् बागलकोटे दावणगेरे तुमकूरु सेरिदंते राज्यद एल्लेडेगळल्लि हेद्दारिगळन्नु तडेदिरुव रैतरु रस्ते मध्ये कुळितु प्रतिभटने नडेसिद्दारे। इन्नु हलवेडेगळल्लि रैत महिळेयरु रस्तेयल्लि उरुळु सेवे माडि आक्रोश व्यक्तपडिसिद्दारे। दिनांक 5/2/2021 कोरटगेरे तालूकु तीता ग्राम पंचायतियल्ली अध्यक्ष मत्तु उपाध्यक्षर चुनावणे नडेयितु। अध्यक्षरागि नटराज टीआर उपाध्यक्षरागि सुमंगला रंगनाथ रवरु आय्केयागिद्दारे। चुनावणे गोत्तुपडिसिद अधिकारी उमाशंकर पीडिओ एम रमेश कार्यदर्शी वेंकटेश आचार बिल कलेक्टर योगेश लक्ष्मी नरसय्य सर्व सदस्यरु हाजरिद्दु यशस्वियागि अध्यक्ष मत्तु उपाध्यक्ष चुनावणे नडेदिरुत्तदे। अरसिकेरे रुद्राक्ष फाउंडेशन आश्रम नागदेवतेगे पंचमीय विशेष पूजे माडितु। मुत्तैदेयरिगे बागिन नीडलायितु। कार्यक्रम उद्घाटने नगरसभा सदस्यराद वेंकटरामणि मातनाडि रुद्राक्षी फाउंडेशन वतियिंद हलवारु कार्यक्रमगळु आयोजने माडिकोंडु बंदिरुवुदक्के नानु अवरिगे चिरऋणि एंदु ई मूलक तिळिसिद्दारे। अध्यक्षतेयन्न वहिसिद्द रुद्राक्ष फाउंडेशन स्थापकरद हासन जिले अरसिकेरे लक्ष्मीपुर बडावणे डाक्टर् जयप्रकाश गुरुजीरवरु मातनाडि प्रति तिंगळिगे एरडु बारि बरुव पंचमियंदु नागदेवरिगे विशेष पूजे मुत्तैदेयरिगे बागिन अर्पणे आध्यात्मिक प्रवचन अन्न संतर्पणे एला कार्यक्रम नम्म आश्रम बारी नागपंचमी जावगल इंद्रेश बानवार उमेश भव्य ए आनंद विजय कुमार रविशंकर महिला कांग्रेस अध्यक्ष जयपद्मामूर्ति सुधा शशिकला मुंतादवरु सार्वजनिक बंधुगळु भागवहिसिदरु। एसएलएन योगेश केटीवी न्यूज अरसिकेरे। ಇದು ಬಂದು ತಿಂಗಳಿಗೆ ಎರಡು ಪಂಚಮಿ ಬರುತ್ತೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಆ ಎರಡು ಪಂಚಮಿಗೂ ಸಹ ಇಲ್ಲಿ ಈ ನಾಗದೇವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಪೂಜೆ ಇರುತ್ತೆ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಮಹಿಳಾ ಕಮಿಟಿಯನ್ನು ಸಹ ಮಾಡಿದೀವಿ ಆ ಮಹಿಳಾ ಕಮಿಟಿಯ ಮೂಲಕ ಇಲ್ಲಿ ತಿಂಗಳಿಗೆ ಎರಡು ಬಾರಿ ನಾಗಪಂಚಮಿ ಪೂಜೆ ಇರುತ್ತೆ ಈಗ ಮುಂದಿನ ಪಂಚಮಿ ಬಂದು ಇದೇ ತಿಂಗಳು 16ನೇ ತಾರೀಕು ಮುಂದಿನ ಪಂಚಮಿ ಇದೆ ಆ ಪಂಚಮಿಗೂ ಸಹ ಎಲ್ಲಾ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹ ಇದೇ ರೀತಿ ಬಂದು ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಹುದು। हासन जिले बेलूरु क्षेत्र अरेहल्ली होबळिया नार्वे ग्राम पंचायत कांग्रेस बेंबलदोंदिगे अध्यक्षरु बेबी प्रकाश अविरोधवागि आय्केयागिद्दारे। जेडीएस बेंबलदोंदिगे उपाध्यक्षरागि मल्लिक चुनावणे मूलक आय्केयागिद्दारे। कांग्रेस मत्तु जेडीएस मैत्री माडिकोंडु अध्यक्ष उपाध्यक्ष अधिकार पडेयलायितु। ई संदर्भदल्लि नूतन अध्यक्ष हागू उपाध्यक्षरन्न सन्मानिसि सभेयल्लि उद्देशिसि मातनाडिद बेलूरु क्षेत्रद कांग्रेस मुखंडरु हागू माजि जिल्ला पंचायत सदस्यरद वैएन कृष्णेगौडरु ग्राम पंचायती हागू ग्राम अभिवृद्धिय उद्देशक्कागि नम्म स्थळीय नायकरोंदिगे मैत्री माडिकोंडिर्तेवे। यावुदे मुंबरुव चुनावणेगे जिल्ला पंचायती हागू तालूकु पंचायती मैत्री संबंधविरुवुदिल्ल एंदु ई मूलक कांग्रेस कार्यकर्त बंधुगळिगे तिळिसलायितु। बेलूरु क्षेत्रद कांग्रेस मुखंडरद तुळसी जीवनगौड अरेहल्ली होबळिय कांग्रेस मुखंडरुगळाद विजय प्रकाश मल्लिकार्जुन सतीश लिंगराजु अरेहल्ली पोलीस ठाणेय सिब्बंदि वर्गदवरु हाजरिद्दरु। एसएलएन योगेश केटीवी न्यूज बेलूरु। ಕುರುಬ ಸಮುದಾಯ ಸೇರಿದಂತೆ ರಾಜ್ಯದ ಯಾವುದೇ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಮೀಸಲಾತಿ ನೀಡಲು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಂದ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ ಎಂದು ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವ ಕೆಎಸ್ ಈಶ್ವರಪ್ಪ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದರು। ಬೆಂಗಳೂರು ಉತ್ತರ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಮಾದವಾರದ ಬಿಐಇಸಿಯಲ್ಲಿ ಫೆಬ್ರವರಿ 7 ರಂದು ನಡೆಯಲಿರುವ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶದ ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದರು। ಏಕಾಏಕಿ ಎಸ್ಟಿ ಮೀಸಲಾತಿ ನೀಡುವುದಾಗಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡಲು ಬರುವುದಿಲ್ಲ। ಕುಲಶಾಸ್ತ್ರ ಜನಜಾಗೃತಿ ಜೊತೆ ದಾಖಲೆ ನೀಡುವ ಮೂಲಕ ವ್ಯವಸ್ಥಿತವಾಗಿ ಸಂವಿಧಾನಬದ್ಧವಾಗಿ ಎಸ್ಟಿ ಮೀಸಲಾತಿ ಪಡೆಯಬೇಕು। ಈ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೇವೆ, ಕೇಂದ್ರಕ್ಕೆ ಮನವಿ ಮಾಡಿ ಸಂಸತ್ತಿನ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ।
ರೈತರ ಪ್ರತಿಭಟನೆ ಹಿನ್ನೆಲೆ ಜನರಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯಾಗದಂತೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲು ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದೆ ಎಂದು ಗೃಹ ಸಚಿವ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ತಿಳಿಸಿದರು ರೈತರಿಂದ ಹೆದ್ದಾರಿ ತಡೆ ಪ್ರತಿಭಟನೆ ಸಂಬಂಧ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು ರಾಜ್ಯದಿಂದ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳು ಹೆದ್ದಾರಿ ಚಳುವಳಿಯನ್ನ ಮಾಡುತ್ತಿದೆ ಎಲ್ಲಾ ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ರೈತ ಸಂಘಟನೆಗಳ ಜೊತೆ ಮಾತನಾಡಿ ಸುಗಮ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ನೀಡುವಂತೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಆಗದೆ ಸುಗಮ ಸಂಚಾರವಾಗಲಿದೆ ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಟ ಶರಣ್ ಇಂದು ತಮ್ಮ 49ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಶರಣ್ ಪ್ರೇಮ 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 ಎಂಬ ಸಿನಿಮಾದಲ್ಲಿ ಕಾಮಿಡಿ ಕಲಾವಿದನಾಗಿ ಅಭಿನಯಿಸುವ ಮೂಲಕ ಸಿನಿಮಾ ರಂಗಕ್ಕೆ ಪಾದಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದರು ನಂತರ ಸಾಕಷ್ಟು ಚಿತ್ರಗಳಲ್ಲಿ ಹಾಸ್ಯ ನಟನಾಗಿ ನಟಿಸಿದರು ನಟ ಶರಣ್ 2021 ರಂದು ಎಂಎಸ್ ಶ್ರೀನಾಥ್ ನಿರ್ದೇಶನದ ರಾಂಬೋ ಸಿನಿಮಾದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿ ನಾಯಕ ನಟನಾಗಿ ಅಭಿನಯಿಸಿದ ನಂತರ ನಾಯಕ ನಟನಾಗಿ ಹೊರಹೊಮ್ಮಿದರು ನಟ ಶರಣ್ 1972 ಫೆಬ್ರವರಿ 6 ರಂದು ಜನಿಸಿದ್ದು ಇಂದು ತಮ್ಮ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಸಂಭ್ರಮದಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಇದಿಷ್ಟೇ ಹೊತ್ತಿನ ಸುದ್ದಿಗಳು ನೋಡ್ತಾ ಇರಿ ಕೆಟಿವಿ ನ್ಯೂಸ್.